नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर व चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार एकवीसचे कांदा भाव सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून लासलगाव येथे आज आवक वाढलेली आहे नवीन लाल कांद्याची बारा हजार क्विंटलची आवक आज लासलगाव येथे दाखल झालेली आहे आज नवीन लाल कांद्याला सरासरी बाजारभाव दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर जास्तीत जास्त लासलगाव येथे आत्तापर्यंत नवीन लाल कांद्याला दोन हजार आठशे रुपये क्विंटलला बाजारभाव लासलगाव येथे मिळाले आहेत त्यानंतर सोलापूर येथे आज गरवा क्वालिटीचे कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मोठा माल दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुळी कांदे पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले फकडी पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विक्री झाली आहे सोलापूर येथे बाजारभावात आज घसरण झालेली आहे त्यानंतर बाहेर राज्यात चेन्नई येथे आज बाजारभाव कमी झालेले आहे आवक वाढलेली आहे पंच्याहत्तर कांदागाड्यांची आवक आज चेन्नई येथे झालेला आहे जुना माल दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त विकला आहे तर नवीन माल तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव नवीन मालाला चेन्नई येथे ये आज निघाले आहेत चेन्नई येथे बाजारभाव आज घसरलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा